नमस्कार मित्रांनो, मी कुंदन जाधव आणि आपण पाहत आहात एज्युकेशन यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्रीन आर्मीचे रजिस्ट्रेशन कसे करायचे याबाबत माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, पाहूया की ग्रीन आर्मीचे रजिस्ट्रेशन मोबाईलवर कसे करायचे। सबस्क्राईब करा एज्युकेशन यूट्यूब चॅनल आणि बेल आयकॉन प्रेस करून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। तर प्रथम आपण ब्राउझर ओपन करून घ्यायचं, त्याच्यामध्ये greenarmy.mahaforest.gov.in हे टाईप करून घ्यायचं आहे आणि एंटर करायचं आहे। त्याच्यानंतर मरित सेना महाराष्ट्राचं होमपेज ओपन होईल। त्या होमपेजच्या खालच्या बाजूला एक हरित सेना महाराष्ट्र नोंदणी दिसेल, त्याच्यामध्ये आपल्याला प्राथमिक प्रोफाईल माहिती भरायची आहे। तर त्याच्यामध्ये आपलं पहिले नाव इनिशियल नेम टाकायचं आहे, त्याच्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे, त्याच्यानंतर आडनाव टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मित्रांनो, आपण यापूर्वी जर एखादं रजिस्ट्रेशन केलं असेल शाळेचं, तर त्या ठिकाणी जर आपला मोबाईल नंबर टाकला असेल तर तो मोबाईल नंबर टाकायचा नाही, तो ॲक्सेप्ट केला जाणार नाही, त्यासाठी आपल्याला दुसरा मोबाईल नंबर टाकावा लागेल। आपण जर तोच मोबाईल नंबर टाकला तर आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस होणार नाही, कारण की रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करताना मोबाईल नंबरद्वारे तसेच ईमेलद्वारे लॉग इन करावं लागतं, त्याच्यामुळे या ठिकाणी मोबाईल नंबर दुसरा टाकावा। आपण जर सुरुवातीलाच रजिस्ट्रेशन केलं असेल तर या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आपला, ईमेल यासाठी की आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला मोबाईलद्वारे लॉग इन तसेच ईमेलद्वारे लॉग इन असे दोन प्रकारे लॉग इन करता येतं। त्यासाठी ईमेल व आपल्याला पासवर्ड कोणता ठेवायचा आहे तो या ठिकाणी पासवर्ड ठेवू। कन्फर्म करायचा पासवर्ड। पासवर्ड टाईप झाल्यानंतर पुढं लिंक निवडायचं, त्याच्यानंतर आपली जन्मतारीख निवडायची, वर्ष निवडण्यासाठी या ठिकाणी क्लिक करू, त्याच्यानंतर परत इथं वर क्लिक करू, त्याच्यानंतर आपलं वर्ष निवडून घ्यायचं, त्याच्यानंतर महिना निवडायचा आणि त्याच्यानंतर तारीख निवडायची। इथपर्यंत प्रोसेस झाल्यानंतर या ज्या ग्रीन आर्मीच्या अटी शर्ती किंवा शपथ आहे त्याचे ते सर्व मान्य करून घ्यायचं, या ठिकाणी क्लिक करायचं आणि हा कॅपचा कोड आहे तो टाकायचा। या ठिकाणी कॅपचा कोड टाकल्यानंतर आपण ही प्रोसेस झाल्यानंतर आता पुन्हा एकदा सर्व माहिती बरोबर भरलेली आहे की नाही चेक करून घेऊ। चेक करून घेतल्यानंतर मग आपण या ठिकाणी नोंदणीवर क्लिक करायचं। नोंदणीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण जो मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकलेला आहे त्याच्यावर एक ओ टी पी येईल आणि मग तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि मग ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला जर आपल्याला लॉग इन करायचं आहे, मग आपण त्या ठिकाणी जाऊन आपली आणखी जी प्रोफाईलची माहिती आहे अतिरिक्त ती माहिती त्या ठिकाणी जाऊन आपण भरू शकतो, पासवर्ड चेंज करू शकतो। तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलं की ग्रीन आर्मीचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा जर आपल्याला लॉग इन करायचं असेल तर मग आपली आपण जो पासवर्ड तयार केला तो ईमेल आय डी, यूजर नेम आणि आपण तयार केलेला पासवर्ड टाकून आपण लॉग इन करू शकतो, तसेच मोबाईल नंबर टाकून त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल त्याद्वारे आपण लॉग इन करू शकतो। अशा प्रकारे दोन प्रकारे आपण ग्रीन आर्मीचे लॉग इन करू शकतो, माहिती भरू शकतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि एज्युकेशन हे चॅनल सबस्क्राईब करा।
मित्रांनो, व्हिडिओबाबत काही शंका असतील तर खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. धन्यवाद.